गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र न्यासाच्या वतीने महाआरती करण्यात आली. भारतरत्न गानसम्राज्ञी आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या मार्गदर्शिका लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी न्यासाच्या वतीनं महाआरती आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात लघुरुद्राभिषेक करून त्यांच्या दीर्घायुष्याकरता श्रींच्या चरणी साकडं घालण्यात आलं. भारतरत्न गानसम्राज्ञी आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या मार्गदर्शिका लता मंगेशकर यांची प्रकृती सोमवारी बिघडल्यानं त्यांना मुंबईतील पेडो रोडवर असलेल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फारूक उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लता दिदींवर उपचार सुरू आहेत. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न गानसम्राज्ञी लतादिदी मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी न्यासाच्या वतीनं महाआरती आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात लघुरुद्राभिषेक करून त्यांच्या दीर्घायुष्याकरता श्रींच्या चरणी साकडं घालण्यात आलं. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्यामराव मोरे, पुरोहित अप्पू पुजारी, संतोष भोसले, सिद्धाराम कल्याणी, एस के स्वामी, महांते स्वामी, समर्थ घाडगे, सौदागर कोष्टी, बाळा पोळ, नामा भोसले, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, कल्याणी देशमुख, धनंजय निंबाळकर, प्रकाश गायकवाड, ज्ञानेश्वर पवार, अमित थोरात, अप्पा हंचाटे, प्रसाद हुल्ले, लक्ष्मण पाटील, मलंगशाह मकानदार, शरद भोसले, दत्ता माने, राजेंद्र पवार, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, स्वामीनाथ बाबर, बालाजी गवंडी यांच्यासह वारकरी, सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येनं उपस्थित होते.